जालना जिल्ह्यामधील पहिली कोरोना बाधित आढळलेली दुखीनगर येथील 65 वर्षीय महिला तसेच भोकरदन तालुक्यातील पारद येथील तरुणीचा स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा रुग्णालयातून 15 मे 2020 रोजी त्यांना डिस्चार्ज देत डॉक्टर आणि परिचारिकांनी टाळ्या वाजवून पुष्पवृष्टी करत दोघींनाही निरोप देण्यात आला. या महिलांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर MK राठोड यांनी दिली आहे. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.